पनवेल महापालिकेत 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते रविवारी ध्वजारोहण झाले. यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेतील अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सर्व नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आपण मोठ्या थाटामध्ये स्वतंत्र दिन साजरा करतो, परंतु मागच्या वर्षीपासून आपण बघतोय की कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि ह्या संकटामध्ये पनवेल महानगरपालिका काही वाचलेली नाही आहे. आणि गेल्या 1.5 वर्षापासून पनवेल महानगरपालिका या संकटाचे 2-2 हात करते. हे शक्य झालं केवळ आपल्या सहकार्यामुळे. पनवेल महानगरपालिका जे जे काही नियम काढते किंवा जे जे काही आपल्यासाठी करते त्याचं सर्व नियमांचं पालन आपण सगळे करत आहात, म्हणूनच आज आम्ही ह्या संकटावर मात करू शकतो आहोत. पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करते की ज्याप्रमाणे आपण 1 वर्षापर्यंतपासून आम्हाला सहकार्य करत आहात, कोरोनाचे नियम पाळत आहात, तसेच तुम्ही पुढे पाळत राहा. जोपर्यंत कोरोना पूर्णपणे जात नाही तोपर्यंत आपण सर्वांनी हेच नियम पाळायचे आहे. आणि ज्यांनी कुणी वॅक्सिन घेतलेली नसेल कोरोनाचं, त्या सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या जवळच्या नजदीकच्या कुठल्याही वॅक्सिन केंद्रावर जाऊन आपण वॅक्सिन घ्यावी, जेणेकरून आपण या कोरोनापासून वाचू शकतो. धन्यवाद. अतिशय आनंदाचा दिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले असा हा 75वा स्वातंत्र्य दिन आणि 74वा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन असा हा भव्य दिव्य सोहळा यावर्षी करण्याचे आपण ठरवलेलं आहे. परंतु पावसामुळे थोडा विस्कळीत होण्यात आलेला आहे. तरी एवढ्या मोठ्या संख्येने सर्व नागरिक उपस्थित राहिले या सर्वांना माझ्या आनंद शुभेच्छा. आणि हा स्वातंत्र्य दिन आपण सर्वांना एक नवीन भारताकडे नवीन भविष्याकडे घेऊन जाईल याचं एक निश्चितच आहे. आणि जी काय आपण विकास करतो गेल्या 75 वर्षामध्ये आपण जे काही बघतो अशीच प्रगती भारताची होत राहील. नागरिकांच्या माझ्या आनंद. आज भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी बंधुभावाने वागणं, या सर्व आपला शहर आहे, या शहराचा विकास होण्याच्या दृष्टीने याच्या सर्वांनी मेहनत करणं, प्रयत्न करणं, सर्वांनी स्वच्छता बाळगणं आणि त्याचबरोबर या इथे कोरोनाच्या काळामध्ये सर्वांनी सुरक्षित स्वतः सुरक्षित राहून इतरांनीसुद्धा सुरक्षित राहावं आणि इथं आरोग्य त्यांनी स्वतःचं हे सुदृढ ठेवावं यासाठी सर्वांनी इथं आपण संकल्प करतो. एवढंच.